मेथीचे पराठे, वाव मस्तच, खमंग आणि पौष्टिक सुद्धा। चला तर मग पाहुयात ते पाहुयात। मी इथे 2 वाट्या मेथी स्वच्छ चिरून धुवून घेतलेली आहे आणि पराठ्यासाठी 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ, स्वादानुसार मीठ, हळद, बारीक ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा आणि जिरे ओवा पूड घेतलेला आहे। आपल्याला पराठ्यासाठी अगोदर पीठ मळून घ्यायचे ते पाहूयात। मी आता इथे पिठामध्ये सर्व साहित्य एक एक प्रमाणासह टाकून ते पीठ व्यवस्थित मळून घेईल। पिठामध्ये अगोदर ओवा, जिरेपूड, मीठ, 1/2 चमचा हळद आणि आपण ठेचलेला जो लसूण आहे तो टाकायचा आणि 2 मोठे चमचे हिरवं तिखट म्हणजेच हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा। यानंतर यामध्ये मेथी टाकायची आणि मेथी टाकल्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून ते सर्व एकत्रित करून घ्यायचं। अगोदर मेथी, पीठ आणि ते सर्व साहित्य किंवा ते मसाले टाकलेले आहेत ते सर्व एकत्रित करून घ्यायचं आणि मगच हळूहळू पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घ्यायचं। मेथी पराठ्याचं पीठ सहसा थोडंसं घट्ट असावं, त्यामुळे आपल्याला मेथी पराठा लाटताना सोपं जातो। अशा प्रकारे जास्त पाण्याचा वापर न करता घट्टसर असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे, म्हणजेच घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। घट्टसर असं पीठ मळून घेतल्यावर त्यावर आपल्याला 2 चमचे तेल टाकून ते व्यवस्थित त्या पिठाला लावून घ्यायचं आहे। तेल पिठाला व्यवस्थित लावणं झाल्यानंतर आपल्याला हे पीठ 10 मिनिटांसाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित भिजेल आणि आपले मेथी पराठे छान फुलतील। 10 मिनिट झालेले आहेत तर आपण हे काढून घेऊयात आणि या पिठाला व्यवस्थित 1-2 मिनिट व्यवस्थित मळून घेऊयात, जेणेकरून ते सर्व मिश्रण एकत्र होईल। आता मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण आपला मेथी पराठा छान व्यवस्थित लाटून घेऊया। मी मेथी पराठ्यासाठी साधारण एवढा गोळा घेतलेला आहे, त्याचा आपण पराठा लाटून घेऊयात। तो घेतलेला गोळा अशा प्रकारे चपटा करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। मेथी पराठा हा सहसा थोडासा जाडसरच असतो। थोडंसं लाटून घेतल्यानंतर त्यावर आपण पोळीला जसं मधून तेल लावतो तसंच तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल लावून फोल्ड केल्यानंतर आपला मेथी पराठा छान फुलतो। तेल लावून अशा प्रकारे त्रिकोणी फोल्ड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पराठा लाटून घ्यायचा आहे। मेथीची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे मेथी पराठ्याचा। पराठा लाटून झाला की त्यावर अशा प्रकारे तेल लावायचं, त्यामुळे आपला पराठा तव्याला चिकटत नाही आणि त्यामुळे करपतही नाही। मी अगोदरच पॅन गरम करून घेतला होता आणि त्यावर हा पराठा टाकून बाजूने तूप सोडून घेईल, त्यामुळे खूप छान टेस्ट येईल। 1/2 ते 1 मिनिट झाल्यानंतर हा पराठा पलटवून घ्यायचा आणि अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचा। पराठ्याला तेलाऐवजी जर तूप लावलं तर खूप छान टेस्ट येते। दोन्ही साईडनी पराठ्याला तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायचा। आपला पराठा खाण्यासाठी रेडी आहे, चला तर मग सर्व करूयात। हा पराठा दह्याऐवजी साजूक तुपासोबत किंवा घरचं लोणी किंवा बटर यासोबत जर खाल्ला तर खूप छान लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। साजूक तूप, पराठा आणि लोणचं, वाह काय छान कॉम्बिनेशन आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।